बदलापूर इथल्या शाळकरी चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटनेनं संतप्त पडसा जायते राज्यभरात उमटलेत. नराधम आरोपीला 26 ऑगस्ट पर्यंत कोठडी सुनावण्यात आली. SIT कडून दोन्ही पीडितांच्या पालकांचा जबाब नोंदवण्यात आलाय, तर शाळेवर सुद्धा प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. बघूया. बदलापूरचा नराधम पोलीस कोठडीत. बदलापुरात शाळांना सुट्टी, इंटरनेट सेवा बंद. घटनेच्या निषेधार्थ राज्यभरात संतप्त आंदोलन. बदलापूर इथल्या शाळकरी चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचाराचे संतप्त पडसाद राज्यभरात उमटले. राजकीय पक्षांनी ठिकठिकाणी आंदोलन केली. बदलापुरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे आणि सुरक्षेसाठी पोलिसांचा फौज फाटा तैनात करण्यात आलाय. सध्या बदलापुरात शाळांना सुट्टी देण्यात आली आणि इंटरनेट सेवा देखील बंद ठेवली आहे. शाळेमध्ये आज 4-5 दिवस सुट्टी देण्यात आलेली आणि आपण पाहू शकतो की मोठा पोलीस बंदोबस्त या शाळेच्या प्रिमायसेसमध्ये लावण्यात आलेला आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठी सुरक्षा व्यवस्था या शाळेच्या प्रिमायसेसमध्ये आपण पाहू शकतो की सकाळपासूनच हे पूर्ण मोठा पोलीस बंदोबस्त या शाळेत लावण्यात आलेला आहे. आत्ता तरी या शहर बदलापूर शहरामध्ये तणावपूर्ण शांतता आहे. पूर्ण शहरामध्ये सध्या पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त करण्यात आलेला आहे. बदलापूर रेल्वे स्थानकावरच्या आंदोलन प्रकरणात 32 आंदोलकांना पोलिसांनी न्यायालयात हजर केलं. तसंच 300 पेक्षा अधिक आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदेला 26 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडीत डांबण्यात आलं. दरम्यान आरोपी अक्षय शिंदेचं वकीलपत्र कुणीही घेऊ नये असं आवाहन कल्याण वकील संघटनेने केलं. आरोपीने केलेलं जे कृत्य आहे ते निंदनीय आहे, घृणास्पद आहे, जंगली जनावरांना लाजवेल असं आहे. आणि त्यामुळे आम्ही ठरवलं की या आरोपीचं वकीलपत्र घ्यायचं नाही आणि आज त्याला 10 वाजता हजर केलं कोर्टामध्ये. आमचे कोणीही वकील त्या ठिकाणी हजर झाले नाहीत, कोणी वकीलपत्र घेतलेलं नाही. बदलापूर लैंगिक अत्याचार खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली. तपासातल्या उणीवा शोधणं हे मुख्य काम असणार आहे असं निकम यांनी स्पष्ट केलंय. संपूर्ण घटनेमध्ये कोणाचा निष्काळजीपणा कुठपर्यंत होता, याला जबाबदार कोण, त्याचं शासन वेगळी चौकशी करू शकते. आणि जे कोणी दोषी असतील शासनाच्या याच्या इन्क्वायरीमध्ये त्यांना शासन स्तरावरती कार्यवाही केली जाईल. परंतु तपासामध्ये जर काही उणीवा असतील तर त्या निश्चितपणे न्यायालयासमोर मांडणं हे माझं काम राहील. बदलापूरच्या घटनेनं नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. आरोपीला फाशी द्या अशी आग्रही मागणी बदलापूरकर करत आहेत. त्यानुसार आरोपीला लवकरात लवकर कायद्यानं कठोर शिक्षा व्हायला हवी, तरच अशा घटनांना आळा घालणं शक्य होईल. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.